नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती संदर्भात सर्वप्रथम अपडेट तुम्हाला फक्त ए टी पी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा व घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्थिस सिलेक्ट करा मित्रांनो एम एस एफ भरतीला सुरू होऊन पाच दिवस झालेले आहेत तर पाच दिवसात विद्यार्थ्यांना काय अडचणी आलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना काय फेस करावे लागत आहेत तसेच ग्राउंड कसे होत आहे मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे तसेच कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहेत संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण हे वाढले आहे मित्रांनो खूप विद्यार्थी या प्रक्रियेला येत नाही त्यामुळे काही विद्यार्थ्यांचं यामध्ये फायदा होईल जे काही आता ग्राउंडला येत आहेत ओके तर खूप विद्यार्थी गैरहजर राहत आहेत तर मित्रांनो गैरहजर राहू नका भरती प्रक्रियेला फेस करा मित्रांनो काळजी करू नका तर तुमची जरी ग्राउंडची तयारी पूर्ण झाली नसेल तरीही तुम्ही या त्यामध्ये तुम्हाला अनुभव मिळेल ओके तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या जागी दुसऱ्याला पाठवू नका नाहीतर सरळ कारवाई होईल गुन्हे दाखल होतील तर, हो हो तर मित्रांनो पहा आ, एक ठिकाणी असं झालेलं आहे की आपल्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याने पाठवलेलं आहे त्यामुळे तिथे कार्यवाही झालेली आहे गुन्हे दाखल झालेले आहेत तर असा प्रकार करायचा नाही मित्रांनो नाहीतर कायदेशीर कार्यवाही होते ते तुम्हाला माहितीच आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो कागदपत्रे चेक केली जात आहे त्यामध्ये डोमेसाईल टी सी आधार कार्ड पॅन कार्ड अर्जाची प्रिंट पेमेंट पावती दहावी बारावी गुणपत्रक तसेच दोन पासपोर्ट फोटो ओके तर अशा प्रकारे मित्रांनो डॉक्युमेंट्स चेक केले जात आहे विद्यार्थी मित्रांनो आता जी तुम्हाला मी कागदपत्रे सांगितलेली आहेत त्या व्यतिरिक्त पण लागू शकतात त्यामुळे तुमची संपूर्ण फाईल तुम्ही घेऊन जा मित्रांनो फाईलमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जा जे डॉक्युमेंट्स तिथे लागेल ते द्या मित्रांनो ते पण ओरिजिनल पण घेऊन जा आणि झेरॉक्स पण घेऊन जा ओके तसेच एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट तुमची असणे गरजेचे आहे तर थोडीफार पण कमी असली तर तुम्हाला सरळ ते घरी पाठवत आहे मित्रांनो ओके तर एकशे सत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी जरी तुमची हाईट असेल तर तुम्हाला घरी पाठवण्यात येईल लक्षात ठेवा आणि एकशे सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुमचं तिथे पुढे प्रोसेसमध्ये तुम्हाला पाठवतील ओके आणि मित्रांनो साठ किलोग्रॅम वजन तर हे पण अतिशय महत्त्वाचं आहे साठ किलोग्राम वजन हे तुमचं असणे गरजेचे आहे मित्रांनो यामध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही मित्रांनो त्यामुळे वजन साठ किलोग्रॅम आणि एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट असणे फार गरजेचे आहे या भरतीसाठी तसेच ग्राउंड कसे होत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडमध्ये फक्त जास्तीत जास्त दहा टक्के विद्यार्थी ग्राउंड काढत आहे त्यामध्ये तीन किंवा चार टक्के तीन किंवा चार टक्के विद्यार्थी असे आहेत जे आउट ऑफ ग्राउंड काढत आहेत पन्नास गुणांसाठी ओके आणि बाकीचे चाळीस गुणांसाठी ग्राउंड काढत आहेत तीस गुणांसाठी ग्राउंड काढत आहेत वीस गुणांसाठी ग्राउंड काढत आहेत विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ जे ग्राउंड काढत आहेत ते फक्त चार ते तीन ते चार टक्के विद्यार्थी आहेत लक्षात घ्या खूप विद्यार्थी विचारत असतात की सर कट ऑफ किती लागेल विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ साठ ते सत्तर दरम्यान लागेल मित्रांनो लक्षात ठेवा तर याच दरम्यान विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा या व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एम एस एफ संदर्भात सर्वप्रथम अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच